एज्युकेशन हो कुकिंग हो या हो हर हर पल हर वक्त आपके साथ है, वंडर वुमन। नमस्कार मी सो अंजली पाठक आज आपणासमोर लता दीदींचा जीवन प्रवास याबद्दल थोडं बोलणार आहे लता दीदी वीस वर्षाच्या असताना त्यांना सारखे एक स्वप्न पडायचे ज्यात त्या एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्या आहेत आणि खाली समुद्राच्या लाटा येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करत आहेत लताजी लताजींच्या आई माई मंगेशकर यांनी याचा अर्थ तुला देवाचा आशीर्वाद आहे एक दिवस तू खूप मोठी होशील असा सांगितला होता लताजींच्या विराहगीतांनी श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू येत असले तरी स्वतः लता दिदींना दुःखी चित्रपट फारसे आवडत नव्हते उलट त्यांना खेळकर गमतीप्रधान चित्रपट जास्त आवडत असत सी आय डी ही त्यांची आवडती सिरियल होती लता दिदी गाणी गाताना श्वास कसा आणि कुठे घेतात याबद्दल पुष्कळ लोकांना कुतूहल आहे कारण त्यांच्या गाण्यात अशी श्वास घेतल्याची जागाच आढळत नाही श्वासोच्छासाचे तंत्र त्यांना अगदी सुरुवातीला संगीतकार अनिल विश्वास यांनी शिकवले होते आणि ते त्यांनी समर्थपणे हाताळले होते ऐंशीच्या दशकात कॅनडा दौऱ्यात असताना त्यांनी तेथील प्रसिद्ध गायक ऑने मरे याने गायलेले यू निडेड मी हे संपूर्ण इंग्रजी गाणे गायले होते त्यांनी गायलेले हे बहुधा एकमेव इंग्रजी गाणे हिंदी सिनेसंगीतात त्यांचे नाव जगविख्यात असले तरी त्यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि त्यातील बिथ्रोवन आणि मोझार्ट यांच्या सुरवटी ऐकायला फार आवडत पंडित रुदनाथ मंगेशकर यांच्या म्हणण्यानुसार लताजींचा आवाज सातही स्वरात आणि सगळ्या अठ्ठावीस श्रुतींना स्पर्श करू शकतो अशी किमया असणाऱ्या त्या बहुद्या एकमेव गायिका असाव्यात पुरुषी आवाजामध्ये बडे गुलाम अली खान साहेब यांच्यास बाबत असे म्हटले जाते लताजींना सहा वेळा फिल्म फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी त्या स्पर्धेतून दुसऱ्या गायिकांना संधी मिळावी म्हणून माघार घेतली याशिवाय त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पारितोषिक भारतरत्न आणि किमान दहा विद्यापीठांची डिलीट पदवी मिळाली आहे लता मंगेशकर यांना गाण्यासोबतच क्रिकेटमध्येही रस होता मोकळ्या वेळेत त्या एक तर रियाज करायच्या नाही तर क्रिकेटचे सामने पाहायच्या एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या शानदार विश्वचषकाच्या विजयाच्याही त्या साक्षीदार राहिल्या एवढेच नव्हे तर भारतीय संघासाठी पैसे गोळा करण्यासाठीही त्यांनी एक खास योजना केली ज्यामध्ये क्रिकेट क्रिकेटपटूंनीही त्यांच्यासोबत गाणी गायली सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर त्यांचे अत्यंत आवडीचे खेळाडू सचिन तर त्यांना आई समानच मानत असे फोटोग्राफी करणे हाही दिदींचा छंद होता लता दिदींनी एकूण छत्तीस भारतीय भाषांत गाणी गायली आहेत सोबतच सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान डच फिजियन रशियन स्वाहिली आणि इंग्रजीतसुद्धा त्या गायल्या आहेत भारताचा कंठ लता मंगेशकर यांचा दुसरा पैलू म्हणजे संगीतकार आनंद या नावाने त्यांनी पाच चित्रपटांना संगीताचा साथ चढवला वेगळ्या चाली आणि गोडवा यामुळे लता दिदींनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या मनात आजही ताजे आहेत एकोणीसशे पन्नासमध्ये दिनकर पाटील यांच्या रामराम पाहुणं या चित्रपटाने लता दिदींनी संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून त्यांचा पार्श्वगायिका म्हणून प्रवास सुरू झाला स्वातंत्र्यानंतर साठच्या दशकात त्यांचा स्वर रसिकप्रिय झाला हे असतानाच त्यांनी संगीतकार म्हणून प्रयोग करणे धाडसाचेच होते हे धाडस कमालीचे यशस्वी ठरले ज्या क्षणी त्यांनी संगीतकार म्हणून कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला त्या क्षणाचे आभार मानायला हवेत केवळ संगीत देण्याचा तो आत्ताच नव्हता तर ती त्यांची आंतरिक गरज होती आणि ही गरज रसिकांच्या पथ्यावरच पडली संगीतकार आनंद घन यांची दमदार गाणी आली आणि रसिकांनी त्यांना मनसोक्त दाद दिले मोहित्यांची मंजुळा मराठा तितुका मिळवावा साधी माणसं तांबडी माती या चित्रपटांना त्यांनी नंतर संगीताने सजवले श्रेष्ठ संगीतकार म्हणून त्यांचे या चित्रपटातून दर्शन घडते लता मंगेशकर दोन शब्दांची साधीशी पण किती गडद गहिरी ओळख या ओळखीत संगीताचा सारा अवकाश आहे या अवकाशात गाण्यांच्या कितीतरी लखलख चांदण्या आहेत लता दिदींचा आवाज एकाहून एक सरस आणि अलौकिक प्रतिभेच्या संगीतकारांच्या संगीत, संगीत दिग्दर्शनात सतत गुंजत राहिला गीतकारांच्या शब्दांना सार्थ ठरवीत राहिला आणि अभिनेत्रींच्या अदाकारीला चार चान लावत राहिला लता दिदींबद्दल मी थोड्या चार ओळी लिहिल्या आहेत ते आपल्यासमोर मांडत आहे ल म्हणजे लय ता म्हणजे ताल यांचा सुरेख संगम असलेला हा स्वर लता म्हणजे वेल खरोखर हा वेल आता गगनावरही गेला आहे परंतु त्याचीमुळे ही खोल या पृथ्वी तलावर आहेत लता मंगेशकर यांना गान कोकिळा हा सन्मान मिळाला आहे वसंत ऋतूमध्ये कोकिळा कुंजन करते तसे आपलीही गान कोकिळा देखील देवांसाठी कुंजन करायला स्वर्गात गेली आहे लता दिदींना शतशहा प्रणाम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि वंडर वुमन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद